सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या पालवा सिटीतील 25,000 फ्लॅट धारकांना मालमत्ता करात 66% सूट देण्याचा सरकारचा GR असताना त्याची अंमलबजावणी का केली जात नाही असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी काल कर विभाग प्रमुख विनय कुलकर्णी यांची भेट घेऊन उपस्थित केला असता हा विषय येत्या महिनाभरात मार्गी लागणार असल्याचं कुलकर्णी यांनी आमदार पाटील यांना आश्वासित केलं आहे. आमदार पाटील यांनी कर विभाग प्रमुख कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे पदाधिकारी प्रकाश भोईर, हर्षद पाटील, संघर्ष समितीचे पदाधिकारी गजानन मांगुळकर आदी उपस्थित होते. त्यांना विचारलं की ही गोष्ट अजून इम्प्लिमेंट का होत नाही, कारण जवळजवळ आम्ही 15 कोटी पलावाच्या 25,000 फ्लॅट धारकांनी आतापर्यंत भरलेले आहेत आणि 66% पकडली तर जवळजवळ 9-10 कोटी त्यांनी जास्त भरलेले आहेत KDMC कडे. तर ही गोष्ट अजूनही तुम्ही रेक्टिफाय करून ती बिलं दिली का जात नाहीत. तर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, जसं MMRDAकडनं त्यांना क्लेरिफिकेशन यायला पाहिजे होता, तर तो आता आलेला आहे. येत्या 13 तारखेला त्याची पहिली मीटिंग होईल आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की साधारण महिनाभराच्या आत या म्हणजे 66% बिल कमी करून पलावासींना दिला जाईल. देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4:30 वाजता पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. तर आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्यानं त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मथुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होत असताना आता नवीनच बातमी समोर येते आहे. योगी आदित्यनाथ आता मथुरा नव्हे तर अयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्या माध्यमातून संपूर्ण राज्यात भाजपकडून हिंदुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय. देशाची राजधानी नवी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 27,000 जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा व्हेरियंटनं गेल्या वर्षी धुमाकूळ घातला होता, आता ओमायक्रॉन व्हेरियंटनं हाहाकार माजवलाय. डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. या कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र लसीकरणाबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटला निष्क्रिय करू शकतो असं चाचण्यांमधून दिसून आल्याचा दावा भारत बायोटेक या कंपनीनं केला आहे. इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. आगामी काळात 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. शिवसेना गोव्यासह उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, पण शिवसेनेला आतापर्यंत फारसं यश आलं नाही आहे. आता शिवसेना काय तयारीत आहे, कशी निवडणूक लढवणार याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता आहे. गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जमवून घ्यायला तयार नसून दुसरीकडे काँग्रेसला शिवसेनेबद्दल सॉफ्ट कॉर्नर दिसतोय, कारण गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला सोबत घेण्यात इच्छुक असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलंय. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. राज्यात बुधवारी दिवसभरात 46,723 नवे रुग्ण आढळून आले तर 32 जणांचा मृत्यू झालाय.
औरंगाबादमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना अवाढव्य बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल विरोधात महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त बिल वसूल केल्याप्रकरणी महापालिकेनं शहरातील 12 रुग्णालयांना नोटिसा पाठवल्यात. जिल्हा प्रशासनाकडून विविध रुग्णालयांची तपासणी ऑडिटर मार्फत करण्यात आली होती. अतिरिक्त बिल घेतलेल्या रुग्णालयांची यादी महापालिकेला प्रशासनाकडून प्राप्त झाली. त्यानुसार संबंधित 12 रुग्णालयांना नोटिसा जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिली. राज्यात एकीकडे नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होत असून त्यातून होणारे अपघात पाहता राज्य सरकारने यावर बंदी आणली असली तरी नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असून नायलॉन मांजापासून होणारे अपघात टाळण्यासाठी गोंदियातील सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीनं आपल्या रांगोळीच्या माध्यमातून दाखवली आहे. यासोबतच पतंग महोत्सव साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर करू नये यासाठी रांगोळीच्या माध्यमातून सेव्ह बर्ड सेव्ह नेचर सेव्ह पीपल ही संकल्पना साकारली आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसे खुर्द येथे वैनगंगा नदीवर महत्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. 22 एप्रिल 1988 रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं आणि सन 2009 पासून प्रकल्पात जलसाठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. परिणामी या प्रकल्पाच्या निर्धारित 222.58 वर्ग किलोमीटर बुडीत क्षेत्राच्या बाहेरही बॅक वॉटर शिरल्याचं दृश्य आहे. परंतु मात्र पुनर्वसनाचं काम पूर्ण झाल्यानं दिनांक 1 नोव्हेंबर 2021 पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली आहे. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा News 24 सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.